मंचावर उपस्थित राष्ट्रीय नेते श्री प्रकाश जावडेकर, श्याम जाजूजी, मंचावर उपस्थित सगळे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पुणे तिथे काय उणे, जेव्हा केव्हा पुण्याला आम्ही कोणत्याही सभेला आलो ते स्वर्गीय प्रमोद महाजन पासून आता मोदींपर्यंत, तिथे पुणे तिथे काय उणे अशी व्यवस्था जेव्हा आम्ही बघतो तेव्हा या संख्येतून दिसतं पुण्यात कधीही भारतीय जनता पार्टीवर प्रेम कधी उणं झालं नाही आहे. आत्ताच मुंडे बोलले, मग महाजनांना बोलायला लावलं. महाजनांचा मा मुंडेंचा मू, नवीन गांधीगिरी आली आहे. मुंडे आणि महाजनांचे मामूसुद्धा नवीन आलेले आहेत तुमच्यासमोर. काम करण्याची पद्धत नवीन असेल पण तेच वक्तृत्व तेच नेतृत्व घेऊन एकच स्वप्न जे स्वर्गीय प्रमोद महाजनांनी मेहनतीतून मुंडेंनी आपल्या नेतृत्वातून केलं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं. आज तुम्ही बिहारमध्ये बघत असाल, बोध गए तेवढा मोठा बॉम्ब विस्फोट झाला. आणि जेव्हा बिहारमध्ये जदयूच्या लोकांनी आमच्याबरोबर आमचं नातं तोडलं तेव्हा एक त्याच्यातून दिसलं की त्यांनी सांगितलं ये कम्युनल फोर्सों के साथ हमें काम नहीं करना है. आज मला हे सांगायचं आहे की जिथे जिथे आम्हाला कम्युनल म्हणून स्वतः सुडो सेक्युलर लोक आपली आपली सत्ता प्रस्थापित करतात तिथे सगळ्यात जास्त आतंकवाद थैमानत आहे, आतंकवादाचं काम जास्त होत आहे. आज तुम्ही मोदींचा गुजरात बघा, शिवराज सिंग चौहानचं मध्य प्रदेश बघा किंवा छत्तीसगड बघा, गुजरातमध्ये 10 वर्ष झाले कुठेही दंगा झाला नाही. आज महिलांचा सन्मान होतो महाराष्ट्रात, होतो महिलांचा सन्मान. भ्रष्टाचार मुक्त भय मुक्त भारत का हम सपना देखते हैं पण जिथे जिथे एनडीए ची सत्ता आहे तो भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भय मुक्त हर प्रदेश हम देखते जब एनडीए की सरकार होती है. मला माझ्या वडिलांचे जुने वाक्य आठवलं, स्वर्गीय प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की माझा देश बलशाली तेव्हाच होईल. आता तर मी म्हणू शकत नाही कारण की युपीएचे सरकार आहे, रिटायरमेंटचे 1.60 आहे पण डॉलरची किंमत 61 आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतही जाईल. त्यामुळे स्वर्गीय प्रमोद महाजन एक स्वप्न बघायचे की माझ्या भारताचा रुपया डॉलरच्या समान होईल तरच माझा भारत पुढे जाईल. ते स्वर्गीय प्रमोद महाजनांचं स्वप्न अधुरं आहे आणि तेच स्वप्न मोदी पंतप्रधान बनून आपल्या सगळ्यांसमोर ते स्वप्न साकार करतील ही आमच्या युवकांची अपेक्षा आहे. सुडो सेक्युलर आम्हाला म्हणतात पण प्रत्येक राज्यात विकास आहे, आमचा धर्म विकास आहे, आमचा इमान विकास आहे, आमचा श्वास विकास आहे पण आम्हाला सुडो सेक्युलर म्हटलं जातं कारण की वी आर बॉर्न हिंदूज. पाप केलं आम्ही स्वतःला हिंदू म्हणून, पाप केलं आम्ही स्वतःला राष्ट्रवादी म्हणून. एक हिंदू राष्ट्रवादी नसतो, आम्ही चूक करतो त्यामुळे आम्ही हिंदू राष्ट्रवादी आहोत. या राष्ट्रवादासाठी आम्ही जन्मलेला धर्माला विचारणार नाही, विसरणार नाही आणि असंच आम्ही काम राष्ट्रवादाचं घेऊन जाऊ. माझ्या धर्मात मला शिकवलं आहे सगळे धर्म समभाव घेऊन पुढे जा. त्यामुळे हिंदुत्व चुकीचं आहे, आम्हाला लाज नाही कशाची. जो महाराष्ट्रात पुण्यात जेव्हा 96 जे हवा होती अटलजींची सभा झाल्यावर 96 इथे खासदार झाला आणि देशाचे पहिले भाजपाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बनले तोच इतिहास आपल्याला घडवायचा असेल तर पुण्यातला खासदार भारतीय जनता पार्टीचा व्हायलाच हवा. मोदीजींची पहिली सभा इकडे, जेव्हापासून ते देशावर आपल्या समोर आपल्यावर काम करत आहेत या पहिल्या सभेला फेल करायचं नाही तर एवढी मोठी सभा पप्पू पास हो गया म्हणून दाखवली गेलेली आहे आणि पुण्याने ती सभा करून दाखवली आहे. जसं पुणे तिथे काय उणे म्हणतात तर पुण्याचा इतिहास आहे. महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं की जात विरहित जात मुक्त आपण सगळ्यांनी एक आलो तर या महाराष्ट्राचा विकास होईल. असंच मोदीजींनी सांगितलंय की काँग्रेस मुक्त आपण काम केलं तर या देशाचा विकास होईल आणि सगळ्या युवकांनी महिलांनी एकत्र येऊन काँग्रेस मुक्त भारताचं हे आपण आश्वासन नाही घ्यायचं तर हा विश्वास ठेवायचा आणि हात वरती करून म्हणायचं आपल्याला काय करायचं काँग्रेस मुक्त भारत. आपण सगळ्यांनी काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे आणि हिंदुत्व आणि विश्वास. हिंदुत्वात शिकवलंय सहिष्णू माणूस काम करत राहतो एकत्र राहतो आणि राष्ट्रवादाचं कामच विकास आहे. हाच आमचा धर्म आहे, हाच आमचा विचार आहे, हीच आमची जात आहे आणि हीच आमची ओळख आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या पुण्यापासून एक मोठा इतिहास घडवून आपण देशावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा सन्मान वाढवावा आणि भारताला पुढे न्यावं, त्यासाठी या सगळ्या युवकांनी आमच्या सोबत राहावं, युवा मोर्चानी काम करावं, महिला मोर्चानी काम करावं. आणि महाराष्ट्राचा आकडा आता खासदारांचा 9 आहे, तो देवेंद्र फडणवीस आणि आमचे श्रद्धेय मुंडे साहेबांच्या हाताखाली जेव्हा काम येईल तर महाराष्ट्राचा आकडा 9-18 झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगते. आणि या संख्येने तुम्ही आलात हीच ग्वाही आहे की पुणे तिथे काय उणे. पुण्याने जर प्रेम दिलं तर देशात पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचाच असेल ही तिथे ग्वाही देते. मला भाषणाची संधी दिली आणि 5 मिनिटात मी महाजनांच्याच वेळेनुसार संपवलं अशी अपेक्षा करते. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. धन्यवाद.